नमस्कार मित्र मी सुयोग आर्ट मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फोटोशॉपमध्ये नवीन फॉन्ट्स कसे डाउनलोड करायचे आपल्या चॅनलवरती हो आधीच्या व्हिडिओमध्ये ओमकार घोलप याने कमेंट केली होती की फॉन्ट कसे डाउनलोड करायचे आणि क कुठून डाउनलोड करायचे आणि त्या कमेंटला मी रिप्लाय दिला होता की अठ्ठावीस फेब्रुवारी सहा वाजता हा व्हिडिओ येईलच तर जसं मी त्याला प्रॉमिस केलं होतं हा व्हिडिओ मी बरोबर अठ्ठावीस तारीख सहा वाजता अपलोड करत आहे पहिली गोष्ट फोटोशॉपमध्ये तुम्ही फॉन्ट्स डाउनलोड करत नसतात तर तुम्ही जे कुठले फॉन्ट्स घेता ते तुम्ही तुमच्या पी सीमध्ये फॉन्ट्स डाउनलोड करता पी सीमध्ये फॉन्ट्स जे कुठले तुम्ही डाउनलोड कराल ते तुमच्या पी सीमध्ये जेवढे ऍप्लिकेशन्स असतील फोटोशॉप असेल इलुस्ट्रेटर असेल किंवा तुमचं एक साधा वर्ड डॉक्युमेंट असेल किंवा पीपीटी असेल प्रेझेंटेशन असेल त्यामध्ये ते फॉन्ट्स तुम्हाला दिसतील त्यामुळे तुम्हाला फोटोशॉपसाठी वेगळे फॉन्ट्स किंवा फोटोशॉपमध्ये कसे इन्स्टॉल करायचे याची वेगळी काही प्रोसेस नाही आहे पण जी जनरल प्रोसेस असते पी सीमध्ये फॉन्ट्स घेण्याची ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया सर्वात आधी फॉन्ट्स कुठून घ्यायचे तर तुम्ही इंटरनेटवरती जाल तेव्हा तुम्हाला दिसतील की खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत फ्री फॉन्ट्ससाठी सगळ्यात पहिली वेबसाईट आहे ती डा फॉन्ट डा या डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फॉन्ड्स मिळतील वरती प्रत्येक स्टाईल दिलेली आहे तिथे क्लिक करा तुम्हाला त्या त्या कॅटेगरीमधले फॉन्ट्स दिसतील त्याच्यानंतरची वेबसाईट आहे फॉन्ट स्क्वेरल फॉन्ट स्क्वेअरलवरती खूप मोठं कलेक्शन आणि चांगलं आणि पाहिजे असतील तर पेड फॉन्ट्स पण खूप आहेत त्याच्यानंतरची जी वेबसाईट आहे जी आज आपण ट्राय करणार आहोत ती आहे गुगल फॉन्टस गुगल वरती जास्त फॉन्ड्स नाही आहेत पण सिलेक्टेड बेस्ट क्वालिटी फॉन्ट्स आहेत जे खूप लोकांकडून वापरले जातात तर ह्यातला एक आपण फॉन्ट ट्राय करूया ह्यापैकी कुठलीही वेबसाईट किंवा जी तुम्हाला माहिती असलेली वेबसाईट त्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि आता समजा तुम्ही गुगल जात जाताय तर आता इथे जो कुठला पाहिजे असलेला फॉन्ट आहे त्याच्यावरती क्लिक करा आता इथे मी रॉक अँड रोल वन असा हा जो फॉन्ट आहे हा मी घेतो त्याच्यावरती क्लिक केलं आणि इथेवरती डायरेक्ट डाउनलोड फॅमिली म्हणून बटन आहे याच्यावरती मी क्लिक करतो डाउनलोड फॅमिली केल्या दा� केल्या मला इथे झिप फाईल आली आहे लक्षात ठेवा झिप फाईल आहे ही आता जेव्हा मी याच्यावरती क्लिक करून ही झिप फाईल ओपन करतो मला याच्या आतमध्ये डॉट टी टी एफ अशी एक फाईल आहे तर फॉन्ट्सच्या फाईलचं फॉर्मॅट असतं टी टी एफ किंवा ओ टी एफ लक्षात ठेवायचं ह्या दोनच टाईप्स आहेत अजून टाईप्स आहेत पण ते मॅक्ससाठी आहेत आणि अजून बाकी गोष्टींसाठी मोस्टली तुम्हाला टी, टी टी एफ आणि ओ टी एफ असे दोन फॉन्ट्सचे फॉर्मॅट्स मिळतील आता यातला जो हा फॉन्ट आहे तो मी ड्रॅग करून माझ्या एका फोल्डरमध्ये टाकला किंवा इथे एक्स्ट्रॅक्ट टू लिहिलं या याला ह्याला सिलेक्ट करून एक्स्ट्रॅक्ट टू केलं आणि कुठे पाहिजे कुठल्याही एका फोल्डरमध्ये तुमचा जो फोल्डर असेल फॉन्ट्सचा तिथे तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलं तरी चालेल आता हा फॉन्ट आहे ह्याच्यावर राईट क्लिक करून इन्स्टॉलवरती क्लिक केलं झाला हा फॉन्ट माझ्या पी सीमध्ये इन्स्टॉल झालेला आहे अजून एक प्रोसेस आहे ह्याला डबल क्लिक करा आणि इथे इन्स्टॉलचं बटन आहे इन्स्टॉल केलं तर आता इथे आधीपासून आहे म्हणून ह्याला रिप्लेस करायचं आहे का तर येस मी त्याला रिप्लेस करतो पुन्हा एकदा सेम फॉन्ट मी तिथेच टाकला आता जेव्हा तुमचं फॉन्ट इन्स्टॉल करून होतो तुम्ही ही फाईल डिलीट करू शकता कारण तो जो फॉन्ट आहे हा तुमच्या पी सीमध्ये इन्स्टॉल झालेला आहे त्याची आता ही डॉट टी टी एफ फाईलची गरज नाही आहे हा डिलीट केला तरी चालेल तर हा फॉन्ट इन्स्टॉल करून झालेला आहे आता आपण जाऊया फोटोशॉपमध्ये जर फोटोशॉप आधीपासून चालू असेल तर ते तुम्हाला तिथे फॉन्ट दाखवणार नाही फोटोशॉप एकदा तुम्हाला बंद करून पुन्हा चालू करावं लागेल जे की मी केलेलं आहे रॉक अँड रोल जो फॉन्ट आपण घेतलेला तो तुम्हाला आता इथे दिसतो आहे आता हा ऑल कॅप आहे ऑलकॅप मी ऑफ करतो हे बघा जे तुम्ही मग अशी बघितलं त्या वेबसाईटवरती गुगल फॉन्टवरती तो हा फॉन्ट आपल्याला मिळाला आहे तर प्रकारे तुम्ही तुमच्या पी सीमध्ये फॉन्ट्स इन्स्टॉल करता ना की फोटोशॉपमध्ये फोटोशॉप फक्त पी सीमध्ये असलेले फॉन्ट्स तुम्हाला दाखवतं आता जर मी इथे एक वर्ड डॉक्युमेंट बघितली ओपन केली आणि त्याच्यात जर मी काही टाईप केलं तर ते आधीपासून एरियल ह्या फॉन्ट किंवा दुसरा एक डिफॉल्ट फॉन्ट असतो त्यामध्ये असतं तर याच्यात पण आता बघा रॉक अँड रोल जर का आपण टाईप केलं तर तुम्हाला दिसेल की वर्ड डॉक्युमेंटमध्ये सुद्धा तो फॉन्ट आलेला आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलोत की फॉन्ट कसे डाउनलोड करायचे आणि ते फोटोशॉपमध्ये कसे वापरायचे अशाच काही नवीन विषयांवरती व्हिडिओज नक्की येत राहतील नेहमी येत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे अजून शिकण्यासाठी माझ्या बाकीच्या व्हिडिओजसुद्धा नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल नवीन काही शिकला असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा डिझाईन करत राहा